नमस्कार मित्रांनो, द अनस्टॉपेबल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत 40 करंट अफेअर्स, नोव्हेंबरचे जेवढे करंट अफेअर्स आहेत तेवढे घेऊन आलेलो आहोत. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचे टॉप 14 क्वेश्चन आहेत. तर आपण बघूया पहिला क्वेश्चन. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 कोणाला जाहीर करण्यात आला? तर उत्तर आहे अंचता शरद कमल. तर आपला दुसरा प्रश्न आहे, भारताच्या कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? तर आपलं उत्तर आहे ऋतुराज अवस्थी कर्नाटक. आणि दुसरा प्रश्न आहे, अर्जुन पुरस्कार 2022 किती खेळाडूंना देण्यात आला? तर अर्जुन पुरस्कार 25 खेळाडूंना देण्यात आला, त्यात आपला महाराष्ट्राचा अर्जुन साबळे याला, बीड जिल्ह्यातील साबळे रनिंगमध्ये त्याला सिल्वर मेडल मिळाला, त्याला अर्जुन पुरस्कार देण्यात आला. आणि 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र चपळगावकर. आणि पुढचा क्वेश्चन आहे, जगातील सर्वात उंच मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? हिमाचल प्रदेश ताशीगंग, 15,256 फूटचा मतदान केंद्र उभारण्यात आलेलं आहे. तर आपलं पुढचं क्वेश्चन आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पूर्वीचे नाव काय होते? हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पूर्वीचे नाव काय होते? तर त्याचं उत्तर आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. तर आपला पुढचा प्रश्न आहे, पहिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणास मिळाला आहे? उत्तर आहे विश्वनाथ आनंद. पंतप्रधान क्षयरोगमुक्त योजनेची सुरुवात कोणी केली? द्रौपदी मुर्मू. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे द्रौपदी मुर्मू सध्याचे राष्ट्रपती आहे, राष्ट्रपती आहे. आणि भारताची दुसरी महिला राष्ट्रपती देखील द्रौपदी मुर्मू आहे. आणि आदिवासी पहिली महिला देखील राष्ट्रपती आहे. आणि आपला दुसरा क्वेश्चन आहे, भारताने सर्वात वजनदार असणाऱ्या या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले? तर तो रॉकेट आहे LVM-3. रणजित सिंह डिसले यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार देण्यात आला आहे? APJ अब्दुल कलाम हा पुरस्कार देण्यात आला आहे रिसेंटली नोव्हेंबरमध्ये. संयुक्त राष्ट्र संघटनेचे 193वा सदस्य देश कोणता आहे? दक्षिण सुदान. दक्षिण सुदान हे 193वा सदस्य देश आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय न्यूयॉर्कला आहे. आणि चिंपी विमानतळाला खालीलपैकी कोणाचे नाव दिलेले आहे? चिंपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव दिलेले आहे. भारताचे CDS प्रमुख कोण आहेत? भारताचे CDS प्रमुख बिपिन रावत आहेत. तर आपल्याला माहीत आहे बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये डेड झाला. आणि आपला भारताचा CDS प्रमुख दुसरा म्हणून अनिल चव्हाणला नियुक्त करण्यात आले. आणि भारतात फक्त CDS प्रमुख आत्तापर्यंत दोनच झालेत, आणि दुसरा आहे अनिल चव्हाण. आशा पारेख यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला? आशा पारेख यांना 2022 52वा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर. महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? दर्जा महाराष्ट्र माझा हा दिलेला आहे. 2022 अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळाला आहे? अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार बेन एस बर्नानके यांना मिळालेला आहे. भारताने किती वर्षानंतर थॉमस कप जिंकलेला आहे? थॉमस कप हा बॅडमिंटनशी संबंधित आहे. तर 73 वर्षानंतर थॉमस कप भारताने जिंकलेला आहे. महाराष्ट्र जल पुरस्कार 2022 कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? उत्तर प्रदेश यांना सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी हे नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले आहे 2022. प्रणव आनंद हा भारताचा कितवा ब्रँड अँबॅसिडर बनला आहे? 76वा ब्रँड अँबॅसिडर बनला आहे. ग्रँड मास्टर मिळवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू कोण आहे? परिमार्जन नेई हा ग्रँड मास्टर मिळवणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे. 2023 प्रवासी भारतीय संमेलन कोठे होणार आहे? 2023 प्रवासी भारतीय संमेलन हे इंदोरला होणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे.
2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कोठे होणार आहे? इंदोर. रॅमन मॅगसेस पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? रॅमन मॅगसेस पुरस्काराची सुरुवात 1957 झाली आणि पहिला पुरस्कार हे मदर टेरेसाला देण्यात आला. उदय ललित यांचा सरन्यायाधीश या पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? वर्षाचा नाही, सॉरी, किती दिवसाचा आहे? तर 74 दिवसाचा सरन्यायाधीश या पदाचा कार्यकाळ आहे. भारताची स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती? पहिली भारतीय आण्विक पाणबुडी INS अरिहंत आहे. रिसेंटली 2022 लॉन्च करण्यात आले. स्वदेशी युद्धनौका तयार करणारा भारत हा कितवा देश ठरला आहे? भारत हा 6वा देश ठरला आहे. हर घर तिरंगा केव्हा राबविले होते? हर घर तिरंगा हे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान ठरवलेले होते. अयोध्याच्या चौकाला कोणाचे नाव दिले आहे? अयोध्याच्या चौकाला लता मंगेशकर यांचे नाव दिले आहे. डेमोक्रेटिक आझाद पार्टी या नवीन पक्षाची स्थापना कोणी केली? गुलाम नबी आझाद. भारताचे 5G इंटरनेट सेवा केव्हापासून सुरू होत आहे? 1 ऑक्टोबर 2022 सुरू होत आहे.